दरम्यान कोरोनाच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करणं आवश्यक असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. त्यासाठी 10,000 रुपयांचा पहिला हप्ता आणि त्यानंतरचे पुढचे 6 महिने 7,500 रुपयांची रक्कम गरिबांच्या खात्यात दिली पाहिजे असंही ते म्हणालेत. याशिवाय रोजगार हमी अंतर्गत दिवसांची किमान मर्यादा 100 दिवसावरून 200 दिवसांवर न्यावी अशी मागणी आपण केंद्राकडे करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. कोरोनासह आर्थिक संकटही मोठं असून देशावर 2 मोठी संकटं येतील अशा आशयाचं भाकीत राहुल गांधी यांनी अगोदरच वर्तवल्याचा दावा थोरातांनी केलाय. आज जर अर्थव्यवस्था गतिमान करायची असेल तर पुन्हा एकदा गरिबाच्या खिशामध्ये पैसे घातले पाहिजे. त्याच्याजवळ 10,000 रुपये प्रथम आणि नंतर 7,500 ते 6 महिन्याची अशी रक्कम जर त्या कुटुंबाला दिली तर ती रक्कम ही अर्थव्यवस्थेच्या चलनामध्ये ताबडतोब येईल. व्यापाराचा व्यापार खुलेल, कारखानदारीची कारखानदारी चालेल आणि त्याच्यातून संपूर्ण अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल. आणि म्हणून हे आंदोलन आज आम्ही करतो आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आदरणीय सुनीलच्या नेतृत्वाखाली. परंतु त्याबरोबर आम्ही रोजगार हमीचे 100 दिवसावे 200 दिवस करावे, लघु व छोट्या उद्योगांना मदत करावी हे सुद्धा विषय आम्ही घेतले आहेत. 12 बलुतेदारांच्या बाबतीतसुद्धा मदत करावी ही मदत घेतली आहे आणि हे सगळ्या मागण्या आम्ही केंद्र सरकारला करतो आहोत. जाऊया पुण्यामध्ये. पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज येते. पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 75 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 6,718 वर गेली आहे. तर आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 300 पर्यंत पोहोचली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा धोका आता मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्याचीच ही आकडेवारी समोर येते. 12 तासात 75 कोरोना रुग्णांची वाढ पुण्यामध्ये झाली आहे. तळकोकणातील लोकांना काळजी करायला लावणारी ही एक बातमी समोर येते. सिंधुदुर्ग जिल्हा आता रेड झोनकडे वाटचाल करू लागलाय की काय अशी शंका उपस्थित केली जाते. आज नव्यानं आणखी 2 कोरोना रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गातील एकूण रुग्णांचा आकडा आता 19 वर पोहोचलाय. सुरुवातीपासूनच सिंधुदुर्गात फार कमी रुग्ण होते, मात्र राज्यांतर्गत प्रवासाची सूट दिल्यापासून सिंधुदुर्गामध्ये रुग्ण वाढलेत. नव्यानं आढळलेल्या रुग्णांनीही मुंबईहून प्रवास केल्याचं कळतंय. क्वारंटाईनमध्ये असलेल्याच दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. कुडाळ आणि कणकवली तालुक्यात प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण आढळून आलाय. अकोल्यात सुद्धा अचानक रुग्ण वाढलेत. 24 तासात 73 रुग्णांची वाढ तिथे झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 508 वर पोहोचलाय. अकोल्यात आतापर्यंत कोरोनानं 28 बळी घेतले असून 315 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 165 रुग्णांवर जिल्ह्यात सध्या उपचार सुरू आहेत.